मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दुसऱ्या व्लॉग मध्ये या सिरीजच्या. एक गोष्ट तुम्हाला दाखवतो, तुम्हाला वाटेल गोवा काय सागर शेठ काय एकदम रिच लुक आहे ना. एक टाइम होता की म्हणजे मला समजत नव्हते गोवा लोक ह्यात का पितात, म्हणजे काय नेमकं जागा, पण लोक रिच आहे आणि एकदम मजा येते पिताना. हे आमच्या बायकोनं घेतलेलं आहे आणि हेच आंब्याचा रस आहे, त्यामुळे एकदम मजा येणार आहे. उन्हाळ्याचे दिवस चालू, त्याच्यामुळे आंब्याचा रस सर्वांनी प्या, ही नम्रतेची विनंती. आणि तुम्हाला सांगायला मला एक आनंद होतो की बाबा म्हणजे काही काही गोष्ट गुड न्यूज वगैरे नाही, पण मराठीत दोन तीन यूट्यूबर आहेत जे मला खूप आवडतात, जसं की जस्टनील थिंग्स, नंतर फोक्स्ट इंडियन, मग क्रिश्मा आडिक मनसाल. आणि जस्टनील थिंगचा एक व्हिडिओ आलेला आत्ता, जस्ट 11 वाजता त्यांनी रिलीज, सॉरी 10 वाजता रिलीज केलं आहे, 10:15 झाले आहेत, आपण बघत आहोत. आणि त्याबरोबर एकदम दुरळा चालू आमचा. हां, नवीन असाल तर मी सागर, सागर भद्रे. साओ मंडळी बरा होगा सगळं टकाटक, तर थोडे व्यायाम केला तुम्ही बघितलं असाल, तुम्हाला वाटत असेल की सागर शेठ व्यायाम वगैरे करतो, तसं काय नाही, मला व्यायाम करून 1-1.5 महिना झाला असेल, पण हे जे 7 दिवसाचे ब्लॉग टाकायचं जे चॅलेंज आहे, 7 दिवसाचं टाकायचं काय, म्हणून मी एक्सरसाइज चालू केली आज. ह्या निमित्तानं एक्सरसाइज होईल आणि ब्लॉगला भाव बी पडेल. चला मग बघूयात पुढे काय जात आहे ब्लॉग. मंडळी कसा बरा होगा, समजा जर तुम्ही दोघ जणी काम करत असता तर नवरा बायको, ओके, समजा तुम्ही दोघं जण जर काम करत असाल तर पहिला प्रश्न हा येतो की बाबा स्वयंपाक कोण बनवणार, आमच्यात येत असतात स्वयंपाक कोण बनवणार, मग दुपारचा स्वयंपाक ती बनवते आणि रात्रीचा मी बनवतो, मी त्याला म्हणतो शाही, कारण आपण शाही खा जेवण बनवतो, त्याच्यामध्ये काय असतं माहिती का, शाही राईस आणि शाही डाळ. आता तुम्ही म्हणसाल की असं का, कारण मी जर चपात्या बनवायला चालू केलो तर दुसरा आपल्याला जॉब भेटेल नकाशा बनवण्याचा, वेगळं नकाशा.
उन्हाळ्याच्या दिवसात म्हणून आंबा खाणं खूप गरजेचं आहे. शाही जेवण तर बनतच आहे, तो पण मग आंबा खाव काय म्हणणं आहे तुमचं? मंडळी जेवण झालेलं आपलं आणि मी तुम्हाला काय जेवणच वगैरे दाखवत नाही, कारण पोर होचाल तुम्ही, कारण काय असतं जेवायला नाही का. तर आजचा ब्लॉग आपण इथं संपू. कसा वाटला ब्लॉग जरूर सांगा कॉमेंट बॉक्समध्ये, कारण कॉमेंट बॉक्स फक्त तुमचाच आहे, तिथं फक्त तुमचाच हक्क आहे. हां, नवीन असतात तर सबस्क्राईब करा, जुने असतात तर काय करतात, हा व्हिडिओ सगळ्यावर शेअर करा तुमच्या मित्राबरोबर. आणि हा ब्लॉग आपण इथेच संपवूया. भेटूयात उद्या अशाच नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, काळजी घ्या, बाय बाय. एक व्यायाम करता करता एक गोष्ट असेल म्हणून म्हटलं तुमच्यावर शेअर करा. ज्याला कोणाला धैर्य आहे त्याला कमी करायचं झालं तर ते कमी करणं म्हणजे अशक्य म्हणू शकत नाही, पण खूप जड जातं. बघा धैर्यचं कसं आहे, एक तर ते येत नाही, ज्याला नाही त्याला विचारा ते धैर्य आणण्यासाठी काय काय करते. कारण मी माझं स्वतः सांगतो, मी ज्यावेळेस 10वी 11वी किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत होतो त्यावेळेस लाईक मी खूपच नॉर्थवर्ड असा पात्र होतो. खूप काय केलं, केळी खायचं असं करायचं तसं करायचं, काही ढेरी घ्यायची नाही, तब्येत काही सुधारायची नाही. आता ही ढेरी कमी करण्यासाठी खूप काही असतं, पण ढेरी काय जात नाही असं का असेल सांगा बरं.